नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी लाईव्ह चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे, ती नुकसान भरपाई किती मिळणार व कशी मिळणार, चला तर मग पाहूया। परतीच्या पावसाने ऑक्टोबरमध्ये चांगलेच नुकसान केले आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना मदत म्हणून पीक विमा कंपनीने नवीन निर्णय घेतला आहे। राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला। शेतकऱ्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असतो, मात्र शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते। उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कोणताही ऋतू असो, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टी होते। अशा नैसर्गिक कारणांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शेतातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पीक विमा काढला असेल किंवा काढलेलाच आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला असेल तर त्यांना पिकाच्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई दिली जाईल। खरीप पीक विमा त्यात सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, तूर आणि इतर काही पिकांचा समावेश असेल। पीक विमा योजनेअंतर्गत पिकाच्या नुकसान झाले असेल तर तुम्हाला आर्थिक मदत दिली जाईल। पिकांचे नुकसान झाले की तुम्हाला 72 तासांच्या आत विमा कंपनीला हे कळवावे लागेल। पीक विमा कंपनीला कळविण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप आहे। या ॲपद्वारे पिकांचे नुकसान झाल्याबाबत कंपनीला कळविले जाते। पीक विमा कंपनीला नुकसानीबाबत मोबाईलद्वारे कळविल्यानंतर काही दिवसांनी पीक विमा प्रतिनिधी नुकसानीचा पंचनामा करतात। पंचनामा केल्यानंतर तुम्हाला पीक विमा दिला जातो। जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टर आता 27,000 रुपये दिले जातील। ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळणार आहे। तसेच राज्यात सरकारकडून डबल नुकसान भरपाई दिला जाणार आहे। ही बातमी शेतकऱ्यांना आनंद देणारी आहे। धन्यवाद। या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे।